टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 30 कोटींचा खर्च, 5 महिन्यात पुन्हा नूतनीकरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक, बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावरती चर्चा झाल्याची माहिती। मुंबईत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये। पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून खलबत सुरू, लोकसभेसाठी अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा, तर कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष। उत्तर प्रदेश सह मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये आघाडी, प्रियंका गांधी अखिलेश यादवांकडून आघाडीवर शिक्कामोर्तब। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उसाच्या एफआरपीत 25 रुपयांची वाढ, चालू हंगामापेक्षा पुढील वर्षी 8% एफआरपी वाढीव मिळणार। दिल्लीतील शेतकऱ्यांचा मोर्चा 2 दिवसांसाठी स्थगित, संयुक्त किसान मोर्चाची आज महत्वाची बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा 2 दिवस शंभू बॉर्डरवरच थांबणार। मनोज जरांगे यांच्या संघटनेत फूट, एकेकाळचे सहकारी बारसकर यांचे जरांगेंवर गंभीर असे आरोप, तर अहंकार आणि हेकेखोरपणामुळे समाजाचं नुकसान केल्याचा घणाघात। निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर, सरकारकडून वारंवार आश्वासनच मिळत असल्यानं निवासी डॉक्टरांची आता आक्रमक भूमिका। कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा 12वीच्या पेपर तपासणीवरती बहिष्कार, सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा शब्द न पाळल्यानं शिक्षकांचा पेपर तपासणीवरती बहिष्कार। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अशोक सराफ यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज नेते राहणार उपस्थित। नोकरीच्या आशेने 4 भारतीय रशियाच्या खासगी सैन्यात, रशियाच्या वॅग्नर या खासगी सैन्य दलात दाखल, तर पगार मात्र मिळत नसल्याचा गंभीर आरोप। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। वाढवण बंदराविरोधात स्थानिक संघटना आक्रमक झाल्यात, स्थानिक संघटना आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहेत, बंदर रद्द करण्याची स्थानिकांची मागणी। पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य यवतमाळ दौऱ्यामुळे प्रशासन कामाला लागलंय, जवाहरलाल दर्डा विमानतळाच्या डागडुजीला वेग आला, विमानतळावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। अमरावती जिल्हा बँकेच्या 5 संचालकांवरील अविश्वास फेटाळायत, 14 संचालकांनी आणला होता अविश्वास प्रस्ताव। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर, बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या 5 सभा, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा महत्वाचा दौरा। भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबईचे उद्घाटन, उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। राहुल गांधींची न्याय यात्रा 1 मार्चपर्यंत स्थगित, केम्ब्रिजमधील राहुल गांधी यांच्या व्याख्यानामुळे न्याय यात्रा स्थगित। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींना राज्यपालांनी केलं निलंबित, सुभाष चौधरींच्या अनेक तक्रारी आल्यामुळे निलंबित। महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित, दुष्काळाच्या सवलती केल्या लागू। परभणीत अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान, विम्याच्या तक्रारीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन। पुणे शहरांमधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, 4 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं कामगार आक्रमक। निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून पोलीस दलात बदल्या, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्या,
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागविला अहवाल. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार. सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा शब्द न पाळल्यानं शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार. 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास भरारी पथकावर कारवाई होणार. वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना. पुणेकरांना मिळणार मुळशी धरणातून पाणी. धरणाची उंची 1 मीटरने वाढवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. मुंबईत 48,000 बेकायदा फलकांवर कारवाईतील तफावतीवर उच्च न्यायालयाचे बोट. महादेव ऍपच्या मालकाचे प्रत्यार्पण करा. ईडीची परराष्ट्र मंत्रालयाला विनंती. सौरभ चंद्राकरला ताब्यात घेण्यासाठी ईडीची विनंती. बाजारात डाळी महागल्या. डाळींच्या उत्पादनात घट झाल्यानं भाव वाढले. डाळींची आफ्रिकेतून मागणी. नागपूरच्या मिहानमध्ये वन विभागाच्या परीक्षेत गोंधळ. रनिंगचा तपशील देण्याची परीक्षार्थींची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.